ज्यावेळी आपण एखादी वस्तू बनवतो किंवा एखादी वास्तू बनवतो ती प्रत्येकाला आपल्या प्राणापेक्षाही प्रिय असते कारण ती आपण आपल्या काळजामध्ये जपलेली असते त्या वास्तूचा किंवा त्या वस्तूचा आपण सांभाळ करतो प्रचंड काळजी घेतो पण एक वेळ जर अशी येते की आपल्याच हातून ती गोष्ट नष्ट होते निर्माण करणाराच ती गोष्ट बरबाद करतो उद्ध्वस्त करतो आता यावेळी त्या निर्मात्याला किती त्रास होत असेल किती दुःख होत असेल पण आज आपण जी घटना बघणार आहोत त्याच्यामध्ये वस्तू नाही वास्तू नाही तो आहे हाडामासाचा माणूस आजच्या घटनेमध्ये एक बाप आपल्या तरुण मुलाची लग्नाला आलेल्या मुलाची हत्या करतो त्याचे तुकडे करतो आणि स्वतःच तो पोलिसांमध्ये जाऊन सरेंडर करतो एक बाप एक निर्माता एक जन्मदाता असं का करतो ही घटना नक्की काय आहे हे बघणार आहोत आपण आजच्या भागा या भागामध्ये यासाठी आपल्याला जायचं आहे सांगलीला सांगली या ठिकाणचं मिरज आहे आणि या भागातील गणेश तलाव आहे या तलावाच्या बाजूला हंडीफोड मळा आहे आणि या ठिकाणी राजेंद्र यल्लम्मा हंडीफोड हे साधारणपणे पन्नाशीचे ग्रहस्थ राहत आहेत आता याच भागामध्ये यांचा दूध विक्रीचा वगैरे व्यवसाय आहे आता यांचा व्यवसाय जो आहे तो नियमित चाललेला आहे आता यांच्या परिवारामध्ये यांच्या पत्नी आणि एक मुलगी ज्या विवाहित आहेत आणि मुलगा नाव आहे रोहित रोहित जो आहे तो साधारणपणे एकोणतीस तीस वर्षाचा तरुण आहे पयात आलेला आहे लग्नाला आलेला आहे त्या आणि यांचा व्यवसाय जो आहे तो चांगला चाललेला आहे त्यांचा परिवार चांगला आहे सगळं काही सुरळीत आहे सगळं काही आनंदी आहे सगळं काही चांगलं आहे पण जीवनात कुठे ना कुठे दुःख हे असतंच हाताची पाचही बोट कधीही सारखी नसतात आणि इथंही तसंच झालेलं होतं रोहित हा घरच्यांचा सगळ्यांचा लाडका होता सगळे त्याच्यावरती प्रेम करायचे त्याला जीव लावायचे पण हा मुलगा जसा जसा मोठा होत गेला तसा तसा तो वेगळ्या मार्गाला लागलेला होता व्यसनी बनायला लागलेला होता आणि याच्यामधूनच मग लोकांकडून पैसे घेणं भांडण करणं मारामारी करणं अशा पद्धतीचे प्रकार सुरू झाले होते आणि आता या मुलाच्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये सुद्धा तक्रारी दाखल व्हायला लागलेल्या होत्या आणि अनेक गुन्हे या रोहितवरती दाखल झाले होते प्रत्येक वेळी वडील त्याला सोडवत होते पण मुलगा मात्र त्या व्यसनातून बाहेर पडत नव्हता उलट तो जास्त व्यसनी बनत चाललेला होता दारू पिऊन यायचा घरामध्ये वाद घालायचा बापलेकांमध्ये भांडण व्हायचं घरामधले सुख शांती समाधान सगळं संपून गेलं होतं घरामध्ये सतत तणाव सतत टेन्शन सुरू झालेलं होतं आणि हे सगळं रोजचंच चाललेलं होतं आता या सगळ्या प्रकाराला घरातले आई वडील घरातली मंडळीसुद्धा वाईट होती पण ते सांगणार कोणाला कारण आपलेच दात आहेत आपलेच ओट आहे आपलाच मुलगा आहे आणि त्यामुळे आई वडील त्या मुलाला समजावून सांगत होते समजावून घेत होते मुलगा सुधारावा यासाठी प्रयत्न करत होते त्याच्यासाठी वेगवेगळे उपचार करत होते जे शक्य होईल ते सगळे उपायांनी केले होते आपल्या मुलाची दारू सुटावी आपल्या मुलाचं व्यसन सुटावं त्यानं चांगला कामधंदा करावा त्यानं स्वतःचं करिअर करावं करिअर घडवावं आणि त्याचं जीवन सुखी व्हावं त्याचं जीवन आनंदी व्हावं अशी त्या आईवडिलांची इच्छा होती आईवडिलांची भावना होती आणि यासाठी सर्वतोपरी ते प्रयत्न करत होते पण मुलाकडून मात्र प्रतिसाद मिळत नव्हता त्याचं व्यसन वाढत चाललं होतं आणि घराच्यांना त्रास देणं सुद्धा वाढत चाललं होतं आणि या सगळ्यांमध्ये जास्त त्रास होता तो वडिलांना भोगावा लागत होता मुलाचं आणि वडिलांचं यांच्यामधला जी दरी आहे ती दरी वाढायला लागली होती आणि मुलाला समजावलं तरीही काही फरक पडत नाही आणि घरातील वाद अगदी चवट्यावरती यायला लागले होते आणि अखेर या बापानं जो निर्णय घेतला तो अत्यंत धक्कादायक आणि भयंकर आणि गंभीर अशा पद्धतीचा होता त्यांची पत्नी जी आहे ती काही कारणास्तव माहेरी गेलेली होती घरी बापलेखे हे दोघंच होते आता वडिलांनी बाजारातून एक कटर आणलेलं होतं आणि ते घरामध्ये झाड कापायचं कटर वगैरे वगैरे असतं कटर ते घरामध्ये ठेवलेलं होतं आता चार ऑगस्ट दोन हजार तेवीस या दिवशी सकाळी सकाळी रोहित जो आहे तो दारू पिऊन आला होता आणि सकाळी सकाळी वडिलांशी वाद सुरू झाला होता याच्यामुळे दोघांच्यामध्ये कडाक्याचं भांडण सुरू झालं आणि या वादामध्ये रागाच्या भारामध्ये वडिलांनी बाजूला पडलेलं खोरं जे आहे ते उचललं आणि मुलाच्या डोक्यामध्ये घातलं त्याचं डोकं फुटलं आणि तो रक्ताच्या थरोळ्यामध्ये कोसळला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला याच्यानंतर त्या वडिलांनी त्या मुलाचे हात पाय आणि त्याचं मुंडकं जे आहे ते तोडलं आणि ते पोत्यामध्ये भरलं आणि गणेश तलावाच्या बाजूला नेऊन ते टाकलेलं आहे आता याचं धड जे आहे ते मागं होतं काय करावं हे त्या वडिलांना सुचत नव्हतं आणि असं ना तसं आपल्याला पोलीस पकडणारच आहेत आणि आपण तशाच पद्धतीचा गुन्हा केला आहे आणि त्यामुळे मग त्यांनी सरेंडर करण्याचा निर्णय घेतला आणि ते मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये सरेंडर झाले आता घडलेली घटना त्यांना सांगितली आणि नंतर मग पोलीस घटनास्थळी वगैरे आलेत मृतदेहाचे तुकडे त्यांनी जमा केले पंचनामा झाला पोस्टमॉर्टमला बॉडी पाठवण्यात आली आहे आणि पुढची कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पोलिसांनी सुरू केली अशा पद्धतीनं एका जन्मदात्यानेच आपल्या मुलाची अशा पद्धतीनं निर्घृण पद्धतीनं हत्या केली जी माहिती माध्यमातून समोर आली ती मी तुमच्या समोर मांडली याचा अजून तपास चाललाय कदाचित नवीन माहिती वेगळी माहिती सुद्धा आपल्या समोर येऊ शकते आता जर तुम्ही या भागातील असाल आणि त्याबद्दलची काही नवीन माहिती असेल तर ती सुद्धा तुम्ही किंवा वेगळी माहिती असेल तर ती सुद्धा तुम्ही जरूर कळवा आता या प्रकरणामध्ये मुलाची हत्या झाली वडील तुरुंगामध्ये गेले घरातील इतर लोक मात्र कायमची दुःखामध्ये गेलेली आहेत कारण एक परिवार आणि दोन पिढ्या या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहेत या सगळ्या प्रकरणामधून धडा काय घ्यायचा आपण नेहमी सांगतो की कोणत्याही समस्येचं उत्तर हत्या नाही हिंसाचार नाही कारण हत्या केली हिंसाचार केला मारामारी केली किंवा अशा गोष्टी जरी केल्या तरी त्याच्यातून उत्तर मिळत नाही उलट जे काही प्रॉब्लेम असतात ते प्रॉब्लेम प्रचंड वाढतात आणि त्याच्यामुळे कायदेशीर मार्ग चांगला मार्ग आणि योग्य मार्गच निवडला पाहिजे असं आपण प्रत्येक भागामध्ये सांगतोय यासुद्धा भागामध्ये सांगतोय की अशा पद्धतीनं हत्या करणं एक ते कायदेशीर पद्धतीनं गुन्हा आहे आणि दुसरी गोष्ट प्रॉब्लेम कधीच सॉल्व्ह होऊ शकत नाही त्यामुळे काय होतं बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की बाबा हा तुम्ही सांगताय ना की बाबा हे कायदेशीर पद्धतीनं जा हे करा ते करा या गोष्टी सांगायलाही सोप्या असतात पण त्या कशा करायच्या कारण जो माणूस त्याच्यामध्ये आहे त्याला त्याचा त्रास माहीत असतो पण एक गोष्ट लक्षात घ्या चांगल्या पद्धतीनं करताना जी गोष्ट घडते जो त्रास होतो तो त्रास आणि अशा पद्धतीनं हत्या झाल्यानंतर मग काय शिल्लक काय राहिलं मग मग त्यावेळेस मात्र सगळंच निघून गेलेलं असतं त्याच्यामुळे आपण चांगल्या गोष्टी करताना कायदेशीर गोष्टी करताना जरी त्रास झाला तरी पण त्याच्यातून त्याचा शेवट जो आहे तो चांगला होतो आणि त्याच्यातून चांगल्या काहीतरी गोष्टी घडतात आणि त्याच्यामुळे कितीही प्रॉब्लेम असू द्या अडचणी असू द्या तरीही बेकायदेशीर कृत्य हिंसात्मक कृत्य आपल्याकडून होणार नाही याची आपण प्रत्येकानं दक्षता घेतली पाहिजे आणि आपल्या तरुण मुलांनी स्वतःच्या करिअरचा स्वतः त्याचा विचार केला पाहिजे आयुष्य हे एकदाच मिळतं आणि त्या गोष्टी आपण कशा सुखामध्ये राहता येईल सुखामध्ये जगता येईल आयुष्य कसं आनंदाने जगता येईल याचा विचार जर तरुण पिढीनं केला आणि म आईवडिलांनीसुद्धा ज्यावेळेस आपला मुलगा सुरुवातीला चुकताना आपल्याला दिसला तर त्याला पाठीशी न घालता त्याची चूक त्याला तिथं दाखवून दिली पाहिजे आणि त्याच्यापासून त्याला परावृत्त केलं पाहिजे तिसरी गोष्ट की याबद्दल तुमचं मत काय आहे मुलगा आणि मुलगी चुकीच्या मार्गानं गेली तर त्यावरती उपाय काय केला पाहिजे कारण बऱ्याच घरामध्ये अशा गोष्टी घडतात की मुलं घरातली मंडळी चांगली अगदी घरातले आई वडील वारकरी आहेत आणि मुलगा मात्र चुकीचं काम करतोय किंवा घरामध्ये पोलीस आहेत वडील पोलीस आहेत आणि मुलगा मात्र चुकीच्या गोष्टी करतो आहे चुकीच्या मार्गाला गेलेल्या आहे म्हणजे घरातले लोक चांगले आहेत पण मुलगा चुकीच्या किंवा त्यांचं पालक चांगले आणि पाल्य मात्र बिघडलेले आहेत अशा वेळेस आपल्याला काय उपाय करता येतील याबद्दल तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद